बाबूजीने आपल्या कोल्हापूरच्या वास्तव्यामध्ये HMV च्या संपर्कामध्ये असताना कमल धारवाडकरीण, पिराजीराव सरनाईक इत्यादी अनेक मंडळींच्याकडून मराठी लोकसंगीत इतकं ऐकलं की ते त्यांच्या अंगात भिनलं. त्यामुळं त्यांना आपल्या चित्रपट संगीतामध्ये आणि इतर संगीतामध्ये सुद्धा त्या बाजाचा अतिशय चांगला उपयोग करता आला. त्याचं एक उदाहरण म्हणून एक कथा आहे आणि ती सत्यकथा आहे. बाबूजींच्याच कडून ती आपण आता ऐकूया. मला गोकुळात शिरलेल्या चोराविषयीची कथा तुमच्याकडून ऐकायची. माडगुळकर आणि मी असे दोघं आम्ही अशा अनेक चित्रपटांच्या साठी बरोबर काम करत होतो. तसंच पुढचं पाऊल हा एक चित्रपट, काही गाणी झालेली होती आणि तमाशा प्रधान चित्रपट असल्यामुळे तमाशातलेच पण लावणीतले पण वेगवेगळे प्रकार यावेत, एकसुरीपणा त्याला येऊ नये म्हणून आमचा प्रयत्न चाललेला होता. तशामध्ये एक पारंपरिक जुनी अशी प्रसिद्ध लावणी मी ऐकलेली होती, माडगुळकरांनीही ऐकलेली होती, तर तिशी मी सहज गुणगुणलो. ती सांगतो तुम्हाला काय होतं. अजूनी वैलहान आलन्हान भीती वाटते, अशी ती लावणी आहे, फार परंपरागत लावणी आहे. कुणाची आणा पठ्ठे बापरांची. तर ही लावणी इतकी मनामध्ये ठसली होती, त्याचे स्वर माडगुळकरांना म्हटलं आपण हे स्वर डोक्यामध्ये घेऊन आपण चाल करूया. माडगुळकरांना एकदम आवडलं आणि माडगुळकरांनी लिहायला सुरुवात केली. ती जी लावणी त्यांनी लिहिली, अर्थात काय लावणी लिहिली, त्याला पहिल्यांदा दोहा आहे, शेर म्हटलं त्याला समजलं की नाही, आणि मग त्याचा मुखडा सुरू होतो. तो अगदी ह्याच अजूनही वय लहान सरखा नसेल पण कुठे साम्य जाणवतं का बघा, पण डोक्यामध्ये मात्र करताना ते अजूनही वय लहान होतं. डोई बरी पाण्याचा ग माठ मी हळूहळू चढता यमुना घाट कशी पडली अचानक गाठ गोकुळातला चोर आला नंदाचा पोर झाला पाडवा कोणी सोडवा कुणी मला सोडवा 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 त्यान माझी रोखिली ग वाट खडा मारला अनफोडिला की माठ उभा राहून हासेवर खट्याळ हा श्रीरंग बाई खट्याळ हा श्रीरंग बाई भिजविले अंग झोंबे कारवा कुणी मला सोडवा कुणी मला सोडवा सोडवा सोडवा. अशी लावणी अतिशय लोकप्रिय झालेली लावणी. या संगीतकाराच्या काही मला वाटतं ट्रेड सिक्रेट्स असतात, त्यातला हा एक भाग झाला की असे काहीतरी संस्कार मनावर असतात आणि त्याला योग्य वेळेला पुन्हा खतपाणी घालून ती चाल एक उभारते मनामध्ये. नाही नाही, ट्रेड सिक्रेट असं नाही. मी पहा, मी ज्या भटकंदीमध्ये 2-2.5 वर्ष भटकत होतो, सर्व उत्तर हिंदुस्थान आणि पूर्वेपासून दक्षिण सोडून, त्यावेळेला जरी मी पोटासाठी भटकत होतो तरी प्रत्येक ठिकाणचं गाणं ऐकत होतो. पंजाबी गाणं, पंजाबी ढंग, उत्तर प्रदेशचा ढंग, बंगालचा ढंग, राजस्थानचा ढंग, हे कुठं ना कुठं डोक्यामध्ये रजिस्टर होत होतं. होतच बरं, त्याचा पुढे उपयोग काय होणार आहे याची काही कल्पना नसते. तर असा तो सगळा जो रजिस्टर झालेला मसाला असतो
तो असा एकदम जुळून कुठून तरी येतो, त्याचं मिक्सचर कसं होतं माहिती नाही, आणि हवा तेव्हा हवा तसा तो बाहेर पडत असतो. त्यातला हा प्रकार आहे. तुमच्या बाबतीत आणखीन पण असाच एक प्रकार झाला, आणि तो म्हणजे नारायणरावांच्या आणि हिराबाईंच्या गाण्याचे जे तुमच्यावरचे संस्कार, त्या संस्कारांसुद्धा अशीच वाचा फुटली किंवा असे स्वर लाभले. मी फार भाग्यवान माणूस आहे, अत्यंत भाग्यवान, की एकलव्यासारखी ज्यांची मी उपासना केली किंवा ज्यांच्या ज्यांचा मी अभ्यास केला, गुरुस्थानी मानलं, असे नारायणराव किंवा हिराबाई, या दोघांना चाली सांगण्याचं भाग्य मला लागलं. म्हणजे असं आगळं भाग्य आहे. गुरुला शिकवणं हा शब्दसुद्धा फार धीट आहे, अशिष्ट आहे त्यांच्या बाबतीमध्ये. परंतु आता दुसरा शब्द नाही म्हणून मी तो वापरतो. मी स्वतः एक चित्रपट निर्माण केला होता, दादा जोशी म्हणून, ते त्यांच्या भागीदारीमध्ये, विठ्ठल रखुमाई. आणि त्या विठ्ठल रखुमाईमध्ये नारायणराव बालगंधर्वांना काम द्यावं असा विचार होता, आणि तुकारामाचं काम त्यांनी करावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी ते काम स्वीकारलं आणि तुकारामाच्या भूमिकेमध्ये 5 अभंग आहेत. बरं, तुकारामाच्याच तोंडी. आता बालगंधर्व काम करणार म्हटल्यानंतर त्यांनीच ते अभंग गायला पाहिजेत. आणि ही गोष्ट आहे 1951 सालची. नारायणरावांचा आवाज त्या मनाने त्यावेळेला पुष्कळ चांगला होता. तेव्हा मी त्यांना त्यांच्याकरता अभंगाच्या चाली तयार केल्या, पण त्यांना डोळ्यासमोर धरून त्या चाली केल्या. नारायणराव गाणार आहेत, ते नारायणरावांचा ढंग, त्यांची पद्धती, त्यांची लयकारी, हे सगळं धरून केलं. त्यातले 5 अभंग आहेत, त्यातला एक अभंग मी आता थोडासा दाखवतो. त्याचं कारण असं आहे की माझे गुरुजी पाध्येबुवा हे अतिशय सुंदर चाली करायचे, चिजा बांधायचे, ख्याल बांधायचे नवीन नवीन, आणि अनेक अभंगांना त्यांनी चाली लावलेल्या आहेत. तर त्यातलीच ही चाल आहे, म्हणजे त्यातला जो मुखडा आणि पहिला अंतर आहे तो पाध्येबुवांची चाल आहे, तीच पाध्येबुवांची चाल, ती मी तशीच ठेवली. फक्त एकच केलं, शेवटच्या कळव्याला मी चाल लावली, पण एकच केलं की मी ती चाल संबंध नारायणरावांच्या ढंगाने नारायणराव कसे गातील असा विचार करून मी त्यांच्याकडून ती गाऊन घेतली. ती मी दाखवतो. वेद अनंत बोलिला बोलिला, वेद अनंत बोलिला बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, वेद अनंत बोलिला बोलिला, वेद अनंत बोलिला, विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे निज निष्ठे नाम घ्यावे, वेद अनंत बोलिला बोलिला, वेद अनंत बोलिला, सकळ शास्त्रांचा आधार अंतिम इतुकाची निर्धार, सकळ शास्त्रांचा आधार आधार, सकळ शास्त्रांचा आधार अंतिम इतुकाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे घेची घेत तुका म्हणे घेची घेत, वेद अनंत बोलिला बोलिला, वेद अनंत बोलिला. वा वा, यात असं नक्की जाणवलं की नारायणरावांना तुम्ही आत्मसात केलं होतं. त्यांची गायकी जी होती, त्यांचा स्वराचा लगाव, अक्षरं त्यांची टाकण्याची पद्धत, लईबरोबर त्यांचे खेळण्याचे प्रकार, ह्या सगळ्याचं प्रतिबिंब या चालीमध्ये उमटतं. त्याच्याबरोबर तुम्ही अतिशयच योग्य पद्धतीने असं म्हणायला पाहिजे
की तुम्ही केलेले गुरु आणखीन मानलेले गुरु ह्या चालीत दोन्ही एकत्र आले, की वामनराव पाध्ये आणि नारायणराव हे दोन्ही ह्या चालीमध्ये आपोआप एकत्र आले? मी आणखीन एक सांगतो आपल्याला, जसं नारायणरावांच्यासाठी मी काही गाणी करू शकलो, तसंच मी हिराबाईंच्यासाठीही मी काही दोन गाणी केली. एचएमएनी मला वसंतराव कांबळेकर यांनी सांगितलं की दोन गाणी हिराबाईने बसवायचे आहेत, करशील का म्हटलं करेल. त्यांच्याकडे गेलो तेव्हा घाबरत गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही फक्त चाली ऐका तुम्ही काहीही गा. त्या हसल्या आणि म्हणाल्या नाही तुम्ही गा बघूया मग पुढे. आणि मी सांगतो की हे दोन्ही माणसं मोठी का, याचं एक आता हे सांगतानासुद्धा आजचं अंतकरण भरून येतं की माणसं मोठी कशी होतात, का मोठी राहतात कशी, तर स्वतःचं मोठेपण जाणवून न देताना वा प्रत्येकाशी त्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे विनयानं वागणं. एखाद्या एखाद्या लहान मुलाकडून जर काही शिकायचं असेल तर तो गुरु आहे ना, आपण विद्यार्थी आहोत, अशा भावनेतून शिकणं हा जो प्रकार हा दोघांच्याही बाबतीमध्ये मला अनुभवायला आला. मी कोण होतो, त्यांच्यासमोर कोणीच नव्हतो, आजही कोणी नाही, पण मी जेव्हा बालगंधर्वांना आणि हिराबाईंना शिकवायला आलो तेव्हा मी हिराबाईंना जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांनी इतकं विनयानं एखादं विद्यार्थिनी समोर बसलेली असेल असं माझ्याकडून ऐकून घेतलं, सगळं गाणं माझ्याकडून शिकून घेतलं, त्यातली प्रत्येक तान अन तान पलटा व्हरायटी सगळं शिकून घेतलं, पाठ केलं, रोज नोटेशन करायच्या, पाठ करायच्या आणि ते म्हणून दाखवायच्या. नंदला नाच रे नाच रे ब्रिजला, नंदला नाच रे नाच रे ब्रिजला, नंदला नाच रे नाच रे ब्रिजला, नाद घुमवी बंसरीचा पायी बांधी देवाळा, नंदला नाच रे नाच रे ब्रिजला. तुमच्या गाण्यामध्ये सुद्धा आता हिराबाईंचा जो लडीवाळ स्वर आहे तोही आला. आणि इथून मला असं वाटतं की तुम्हाला एक प्रश्न जरूर विचारावा की तुम्ही शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलात पण आपण शास्त्रीय गवई नाही ह्याची तुम्हाला खंत वाटते. तुम्ही सुगम संगीतकार आहात परंतु त्यासाठी तुम्ही आपल्या पद्धतीने एक वेगळा अभ्यास केलेला आहे. ह्या अभ्यासाची काही गमकं तुमच्या बोलण्यामध्ये आधी पण येऊन गेली की तुम्ही जे जे काही ऐकलं त्याचं तुम्ही मनात विश्लेषण केलं, ते टिपून घेतलं, लक्षात ठेवलं, अंगात भिनवून घेतलं, पण तुम्ही गायक पण आहात, तुम्ही रचनाकार नाही केवळ तुम्ही गायक आहात, म्हणून गायकाची पुन्हा काही वेगळी अभ्यासाची पद्धती असू शकते आणि सुगम संगीतकाराला ती नाही की काय असं लोकांचा कदाचित समज असेल. कारण लोकांच्या बोलण्यात नेहमी येतं की सुगम संगीतकाराला आवाज असला तर तो जणू काही देवानी दिलेला असतो, देवानी दिलेला असतो पण तेवढ्यानी भागत नाही, स्फूर्ती ही सुरुवातीला पुरते पण नंतर पुरत नाही. बरोबर. आणि म्हणून तुम्ही मेहनत करता का, तुम्ही मेहनत करत असला तर कशी मेहनत करता ह्याचा आपण थोडक्यात जरा विचार मांडूया. मी मेहनत करतो, अर्थात माझ्या असंख्य व्यापामुळे नको तितक्या म्हणजे अगदी नियमित मला मेहनत करायला मिळत नाही पण मेहनत करायची मला आवड आहे, मी करतो. मी आता मी मेहनत करतो म्हणजे काय करतो, मी सुगम संगीताची मेहनत करत नाही, मी सुगम संगीत जे गातो किंवा ज्या तऱ्हेची गाणी मी बाहेर गातो त्याची मेहनत मी करत नाही, ती पाठ करतो, पण आवाजाची मेहनत करतो. मी काय करतो, गळा हा स्वच्छ असायला पाहिजे, सुगम संगीतकाराचा गळा हा तर निश्चितपणे स्वच्छ असायला पाहिजे. कारण असं आहे की गवई शास्त्रोक्त गायन म्हणणारा गवई हा बैठकीला बसल्यानंतर स्वर लावत 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 आवाज खुलवत खुलवत तो गाऊ शकतो आणि लोक ते ॲक्सेप्ट करतात की बुवांचा आवाज लागतो आहे, अजून लागायचा आहे लागायचा आहे, अर्धा तास झाला तास झाला ठीक आहे, एकदा आवाज लागल्यानंतर मग बाहेर उडवतात. सुगम संगीतामध्ये किंवा पार्श्वगायनामध्ये पहिली गोष्ट आवश्यक अशी आहे की पहिल्या क्षणापासून आवाज उत्तम असायला लागतो, स्वच्छ असावा लागतो, तिथं मग दुसरी परीक्षा नाही, तो क्षण महत्त्वाचा. तर त्यासाठी आवाज हा स्वच्छ राहायला पाहिजे, निर्दोष असायला पाहिजे, ज्या वजनाचा आवाज पाहिजे त्या वजनाचाच पाहिजे. यासाठी मी काही नाना असं आहे मेहनत करायला लागला एखादं मनुष्य म्हणजे त्याला नाना तऱ्हेचे उपाय सुचत राहतात, मेहनत करता 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 मार्ग सुचतात, तसे मलाही सुचले. पण मी एक गोष्ट करतो आणखीन, किंवा मी आकार इकार उकार एकार हे जे काही प्रकार आहेत ते सगळे तितक्याच वजनाने गळ्यातून स्वच्छपणे यावेत यासाठी मी मेहनत करताना काही प्रयत्न करतो.
कारण शब्दामध्ये कसं इकार असतात, उकार असतात, एकार असतात, अकार असतात, उकार असतात सगळे. तर मी बोलताना समजा मेहनत पेटीवर करता की तंबोऱ्यावर? तंबोऱ्यावर करतो. अच्छा. मी अगदी ठरवून मी पेटीवर कधीही मेहनत करत नाही, तंबोऱ्यावरती करतो. त्याचं कारण असं आहे की मी मुळात शास्त्रीय गाणारा मनुष्य आहे आणि ते येत येत गाता येत नाही याची खंत मला सतत असल्यामुळे मी तंबोरा घेऊन मेहनत करतो. अशा तऱ्हेनं मी कुठल्याही आकार एकारामध्ये उकारामध्ये त्याच वजनाने स्वच्छपणे आवाज लागावा अशा तऱ्हेची मेहनत करतो. आणि एक तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही खर्ज साधन करता, पण हां आणि त्याच्या जोडीला तानांचे पलटे काही घोटता. तुमचा गळा हा सर्व तऱ्हेच्या हरकतीमध्ये सहजपणे फिरू शकतो हे आपण पाहिलं. फिरू शकत होता पूर्वी, आता नाही करत. आता वयामुळे निसर्ग कोणाला क्षमा करत नाही. आता इतके छान छान लोक गाणारे आहेत, कसं सांगतो त्यांचं गाणं ऐकलं म्हणजे शब्दबरोबर सांगतो की लाज वाटते आपल्याला गायची. परंतु एक काही वर्षापूर्वी असं होतं की खरोखर माझ्या गळ्यातून काहीही निघत असे, आज निघतं असं नाही, निघत नाही अनेक वेळेला, पण निघावाची इच्छा असते. त्यासाठी मी मगाशी म्हटलं ना की वजन एकसारखं वजन आपल्या गाण्याचं असायला पाहिजे आणि गळा स्वच्छ असायला पाहिजे. सहापासून वरच्या सहापर्यंत, वरच्या गंधारापासून खालच्या खर्जातल्या पंचमापर्यंत मी खर्जाची मेहनत करतो. मला एक काही ते माझ्या आवाजामध्ये एक दोष असा की सकाळी उठलो की माझ्या आवाजात कफ असतो, थ्रोट कफ म्हणा असा असतो, तो स्वच्छ होण्याकरता काय वेळ लागतो. पण मी खर्जाची मेहनत करतो. मी खर्ज खालचा षर्ज निषाद धैवतपर्यंत असं ते सुद्धा स्वर लांब स्वर लावतो, ते सुद्धा आकार इकार उकार ओकार अशा सगळ्या पद्धतीने लावतो. आणि खर्जाच्या मेहनतीमुळे मला असा अनुभव आलेला आहे की सगळा कफ स्वच्छ होतो, निघून जातो, छाती स्वच्छ होते, गळा स्वच्छ होतो. आणि अशा तऱ्हेची मेहनत मी ज्याच्यावेळेला मेहनत म्हणून करतो ती पहिल्यांदा ही करतो. आणि दुसरं माझ्या गुरुजींनी पाध्यभावानी त्यांची तानांची ते काय तानांची पद्धत आता मला सांगता येणार नाही, परंतु कशा तऱ्हेच्या ताना एक चुणूक दाखवतो, पण अशाच तऱ्हेच्या नाही, अशा अनेक पद्धतीच्या ताना त्यांच्या गळ्यातून. तान हा त्यांचं एक त्यांचं वैशिष्ट्य होतं. तान म्हणलं गेले तान आणि ताल लय स्वर अशा तऱ्हेचं आता मला सवय नाही, परंतु मी अशी प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो. याच्याशीच एक निगडीत प्रश्न असा आहे की पहिल्यांदा एकदा HMV तुमचा आवाज हा ध्वनिमुद्रणासाठी म्हणून योग्य नव्हे असं तुम्हाला अयोग्य असं नम्रपणे सांगितलं होतं. त्याचं कारण सांगतो की रेकॉर्डिंग हे वेगळं तंत्र आहे, ध्वनिमुद्रण हे वेगळं तंत्र आहे. आणि बैठक ज्या वेळेला मायक्रोफोन नसत आणि नुसतंच लोकांच्या समोर बसून गावं लागत असे त्यावेळची पद्धत याच्यामध्ये फरक आहे. आज मायक्रोफोन यंत्र निघाली आहेत, किती तुम्ही हळू म्हणा ते अनेक पटीनं मोठं होऊन ऐकता येतं. तर मला मी म्हटलं ना पूर्वी जे भटकंती करत होतो त्यावेळेला कार्यक्रम करून पोट भरणं एवढाच उद्योग असल्यामुळे लोकांच्या समोर गायचं तर ते भावनेनं गाण्याकरता किंवा जास्त परिणामकारक होण्याकरता एखाद्या शब्दावरती एखाद्या स्वरावरती एकदम जोर द्यायचा, आघात करायचा. एखादं कोमल भावना असली तर ती इतकी हळू म्हणायची की ते केवळ एक्सप्रेशनलीच लोकांच्या लक्षात यावं, बरं का, आवाज थोडासा अशा तऱ्हेची सवय झाली आणि त्याचा बैठकीमध्ये फार चांगला परिणाम होत असे. रेकॉर्डिंगचं तंत्र माहीत नसल्यामुळे मला जेव्हा पहिलं रेकॉर्ड केलं दर्यावरी नाच करी आणि सजणा पहाट झाली आणि चार गाणी केली, त्यावेळेला HMV त्यांच्या ते वॅक्स प्लेट्स असतात त्यावेळेला रेकॉर्डिंगच्या कोल्हापूरला रेकॉर्डिंग, तर 40-50 प्लेट्स त्यांच्या ते माझ्या चार गाण्याकरता खर्च झाल्या. कारण मी काय करायचं दर्यावरी नाच करी ओढी चाले कशी भिरी भिरी काहीतरी
असं म्हटलं की खड्डा पाडायचा, कुठेतरी हळू म्हटलं की रेकॉर्ड व्हायचं नाही. यामुळे माझा त्याने सांगितलं होतं की तुमचा आवाज अनफिट आहे. त्यावेळेला मडगावकर रेकॉर्डिस्ट त्यावेळेचे, त्यांनी मला सांगितलं की फडके तुम्ही नाउमेद होऊ नका. त्यावेळेचे तिचे प्रख्यात गायक होते पंकज मलिक, अत्यंत लोकप्रिय, ज्यांच्या लक्षावधी रेकॉर्ड्स कपायच्या. त्यावेळेला पंकज मलिकनं सुद्धा असंच आमच्या एचएमएनी तुमचा आवाज रेकॉर्डिंगला नालायक आहे किंवा लायक नाही, अनफिट आहे म्हणून नापास केलेलं होतं. सैगलला सुद्धा म्हणाले आमच्या एचएमएनी नापास केलेलं होतं आवाज रेकॉर्डिंगला सूट होत नाही म्हणून. आणि आज ते कोण झालेत कसे झाले पाहत, त्यांनी सांगितलं होतं तुमच्या आवाजात अमुक दोष आहे, एक लेव्हल लागते विशिष्ट प्रकारची, थोडीशी वर खाली चालते, तर ती लेवल तुम्ही कशीच कुठे जाते हे त्यांनी उदाहरण सोदाहरण मला सांगितलं. आणि ते म्हणले हा दोष तुम्ही काढायचा प्रयत्न करा आणि तुमचा आवाज निश्चितपणे आवाज चांगला मुळात आहेच आहे आणि तो रेकॉर्डिंगला चालणार आहे. आणि मी तो दोष काढण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की मी त्यामध्ये यशस्वी झालो आहे. की काही वर्षानंतर याच माडगावकरांनी मला माहीत आहे की इतर अनेक गायकांना सांगितलेलं आहे की रेकॉर्डिंगसाठी कसा आवाज असावा याचा जर तुम्हाला उत्तम नमुना पाहिजे असेल तर सुधीर फडक्यांचा आवाज. वा वा, ही आपण गोष्ट बोललो ही बरं झालं, कारण सुगम संगीतकाराचा अभ्यास, ध्वनिमुद्रणाचा अभ्यास, नवीन माध्यमांची जाण, ह्या सगळ्याचा उपयोग झाल्याशिवाय आता नवीन युगात माणूस गायक म्हणून पुढे येणं अशक्य आहे. आता आपण थोड्याशा अतिशय वेगळ्या क्षेत्रात, तुमच्या जीवनामध्ये ज्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे त्या म्हणजे तुमच्या सामाजिक आणखीन राजकीय जाणीवांपोटी जी तुम्ही कामं केलीत त्याचा आपण थोडासा विचार करूया. पहिला अर्थात अतिशय रोमहर्षक असा वाटणारा जो भाग आहे तो म्हणजे दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसाठी जी चळवळ झाली त्यामध्ये तुम्ही घेतलेला सहभाग. त्यानंतरचा एक थोडासा किंवा त्याच्याही आधीपासूनचा भाग आहे तो म्हणजे वीर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचा तुमच्यावर झालेला परिणाम. अगदी थोडक्यात सांगतो, सांगण्याचा प्रयत्न करतो की सावरकरांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. ह्या देशाला खरंखुरं त्याचं योग्य स्थान प्राप्त करून देऊ शकणारा तेवढा एकच माणूस होता असं अशी माझी भावना आहे. ठीक आहे, त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या, त्यांच्या विचारांच्या, त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे आणि त्याबरोबर मुख्यतः संघाच्या प्रभावामुळे, मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, आजही आहे, त्या प्रभावामुळे दादरा नगर हवेलीच्या चळवळीमध्ये नव्हे सशस्त्र संग्रामामध्ये भाग घेण्याची मला स्फूर्ती मिळाली. माझे काही मित्र संघाचे स्वयंसेवक त्यांनी हा प्रयत्न सुरू केला, जेव्हा मला कळला तेव्हा मी त्यात सामील झालो आणि त्या अनेक स्वातंत्र्य सैनिकापैकी मी एक. आणि परंतु एक मात्र अनुभव म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की मी ही माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन लढलो आहे हा मला अभिमान आहे. आणि आयुष्यात आणखीन मिळवण्यासारखी काही फारशी मोठी गोष्ट असते असं मला वाटत नाही. त्याचा मोबदला आम्ही कोणीही अपेक्षेला नाही का मिळतो किंवा मिळतो किंवा नाही असा विचारही केलेला नाही आहे. आमच्या देशाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलं, आमच्या देशातला एक भाग जो आमच्या संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा पारतंत्र्यामध्ये होता तो स्वतंत्र करण्याचा सशस्त्र प्रयत्न आम्ही केला, प्रत्यक्ष फायरिंग झालं आणि आम्ही तो संपूर्ण भाग स्वतंत्र केला, आमच्या सरकारच्या स्वाधीन केला, आमचं काम झालं. त्यानंतर दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्यानंतर मोहन रानडे आणि डॉक्टर मस्कालेनस हे गोव्यातले स्वातंत्र्यवीर, जो मोहन रानडे दादरा नगर हवेलीमध्येही होता स्वातंत्र्य संग्रामामध्ये, हे गोव्यामध्ये त्यांना पकडलं, सशस्त्र लढ्यामध्येच पकडलं आणि त्यांना गोवा स्वतंत्र व्हायच्या अगोदर पोर्तुगालमध्ये नेऊन ठेवलं, लिस्बनमध्ये तुरुंगात नेऊन ठेवलं, एकाला 28 वर्षाची एकाला 32 वर्षाची शिक्षा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की गोवा स्वतंत्र झाला त्यांचे हजारो सैनिक पकडले आमच्या शासनाने, आमच्या सरकारने त्यांचे अनेक अधिकारी पकडले. आणि वास्तविक एक साधी गोष्ट होती की आमच्या देशातले काही जर देशभक्त त्यांच्या देशात तुरुंगात असतील तर त्यांना तुम्ही प्रथम सोडून द्या मग आम्ही तुमचे सैनिक परत करू किंवा अधिकारी परत करू असं व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही दुर्दैवानी. त्यांचे सगळे सैनिक अधिकारी परत गेले आणि आमचे स्वातंत्र्यवीर तिथेच राहिले. अर्थात एक नागरिक म्हणून मला असं वाटलं हे कुणीतरी करायला पाहिजे, कुणीतरी मग मीच का नको असं म्हणून मी हा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या सुटकेचा प्रचंड प्रयत्न होता, महाकठीण होता, कारण परक्या राष्ट्रामध्ये परक्यांच्या तुरुंगामध्ये असलेले सैनिक आमचे स्वातंत्र्यवीर दोन्ही. परंतु सुदैवाने मोहन नानाडे वीर समिती, मोहन नानाडे मुक्ती समिती म्हणून स्थापन केली, डॉक्टर मस्कारीनेच मुक्ती समिती स्थापन केली, सर्व देशभर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, सर्व देशभर.
इतकंच नव्हे तर मी त्या तेवढ्यासाठी इंग्लंडला गेलो. इंग्लंडमध्ये अशी समिती स्थापन केली आणि त्या समितीचे होते जे निमंत्रक होते ते लॉर्ड फेनर ब्रॉकवे ते होते. आणि त्या समितीने तिथून प्रयत्न केला. आम्ही पोपच्या मार्गाने, अनेकांच्या मार्गाने, स्पेनच्या फ्रँकोच्या मार्गाने, अमेरिकेच्या मार्गाने असा प्रयत्न केला. तिथे डॉक्टर शंकर कामत नावाचे एक वकील ह्याच्यामध्ये आहेत लिस्बनमध्ये, ते मोहन नारायणांचे वकील, त्यांचा प्रचंड प्रयत्न, फार मोठा प्रयत्न, त्या सगळ्याच्या प्रयत्नांनी छोटी मोहन नारायणांची मुक्तता झाली. आणि डॉक्टर मस्कारणींचा प्रश्न आम्ही इंटरनॅशनल ॲमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेकडे सोपवला आणि त्या संस्थेच्या मदतीने प्रयत्नांनी त्यांची सुटका झाली. आणि खरोखरी सरकारचं सहाय्य किंचितसुद्धा नसतानासुद्धा जर सामान्य नागरिक एखाद्या देशाच्या हिताची गोष्ट करू इच्छिल तर त्याला यश येऊ शकतं, हा एक उत्तम चांगला अनुभव आम्ही स्वतःला घेऊ शकलो, लोकांच्या समोर ठेवू शकलो. याच वेळेला बाबूजींची एकंदर जीवनधारा कशी वेगवेगळी वाहते असं बघा मजा, की 54 साली इकडे दादरा नगर हवेलीच्या मुक्ततेचा सगळा संग्राम आणि त्याच्याच आसपास त्याच्या किंचित आधी लाखाची गोष्ट सारखा अतिशय वेगळ्या टेम्परामेंटचा टोन असलेला असा चित्रपट आणि त्यातली गाणी, ती गाणी ही सगळ्यांच्या कानात, मनात आणि गळ्यामध्ये बसावी यासाठी लोकांची धडपड. तर त्यातल्या एक गाण्याची आपण कथा ऐकूया, कारण गदी माडगुळकर आणखीन सुधीर फडके हे ह्यांना लवकुश म्हणावं का एकाला वाल्मिकी म्हणावं आणि दुसऱ्याला काय म्हणावं ह्या उपमा प्रत्येकाने शोधाव्यात. परंतु पुन्हा एकदा रामायण हे नवीन संदर्भात आमच्यामध्ये आलं, आणखीन ते अजूनपर्यंत लोक गात आहेत त्याचा आनंद जो आहे, ते गदिमा आणखीन सुधीर फडके यांच्या सहकार्याचं एक अतिशय प्रसन्न असं चिन्ह म्हणजे लाखाची गोष्ट हा चित्रपट. त्यातल्या गाण्याविषयी आपण बोलायचं आहे. मला सांगतो की चॅलेंज स्वीकारणं यात फार मोठा आनंद असतो. दादरा नगरवली हे एक चॅलेंज होता. तिथे मी तुम्हाला सांगतो की प्रत्यक्ष एका पिपरिया नावाचं एक पोलीस स्टेशन आम्ही त्याच्यावरती हल्ला केला. आम्ही मरू कुठल्या क्षणी बंदुकीची गोळी येईल आणि मरण येईल हे माहीत होतं प्रत्येकाला. त्यावेळेला घर आठवलं नाही, बायको नाही आठवली, मुलगा आठवला नाही, काही आठवला नाही, धंदा आठवला नाही. परंतु त्यावेळेला बेहोश होऊन जसं तो चॅलेंज स्वीकारला तसाच हाही चॅलेंज होता. चाल ही पण सांगतो, तुम्हाला कितीही गंमत सांगतो, हा वेगळा चॅलेंज होता. एक लाखाच्या गोष्टीच्या वेळेला इतर काही गाण्याच्या चाली झाल्या होत्या. त्या म्युझिशियनसह रिहर्सल्स चालू होत्या आणि प्रभाकर जोग माझी असिस्टंट एका बाजूला बसलेले होते, एका बाजूला अण्णा जोशीच होते तबल्याला. प्रभाकर जोग हे नोटेशन अप्रतिम करणारे ग्रस्त टाईपरायटर बरं का. मी कुठल्या तरी गाण्याची रिहर्सल करत होतो, माडगुळकरांच्याकडून निरोप आला तुम्हाला जरा बोलवलं आहे म्हणून. मी गेलो त्याच बंगल्यामध्ये, म्हणाले की बाबूजी म्हणाले की इतर सगळी गाणी झाली आहेत, एका गाण्याच्या सिच्युएशनसाठी गाणी, एका सिच्युएशनसाठी गाणं आपल्याला पाहिजे आहे, पण ते नवीन करायचं काही कारण नाही. तुमच्याच एका चित्रपटासाठी म्हणून मी नवीन गाणं केलेलं होतं, लिहिलं होतं, त्याला तर मी चालही लावली होती. तो चित्रपट तुम्ही मराठी करणार होता, तो की मराठी केला नाही, हिंदी केला सुरू केला, ते गाणं शिल्लक आहे, आपण ते गाणं वापरूया, बरोबर फिट बसणारं गाणं आहे. मी माडगुळकरांना म्हटलं भाऊ ते नाही गाणं मिळणार तुम्हाला, म्हणलं का नाही मिळणार, पण कारण तर सांगाल. म्हणजे सांगतो कारण, त्याचं कारण असं आहे की पूर्वी एकदा असं घडलं आहे की एका चित्रपटासाठी तुम्ही आणि मी दोघं काम करत होतो, त्यावेळेला असंच एक गाणं त्याच्याही पूर्वीच्या एका चित्रपटासाठी आपण दोघांनी केलेलं, चाल तयार असलेलं आणि ते न वापरलेलं तयार होतं. आणि त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की ते गाणं आपण ह्या त्या चित्रपटासाठी दुसरं वापरूया, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की ते गाणं वापरता येणार नाही, कारण त्या गाण्याचे मला त्या निर्मात्यांनी पैसे दिलेले आहेत गाणं लिहिण्याबद्दल. म्हटलं तसंच आहे की ह्या ज्या चित्रपटाचं माझ्या तुम्ही गाणं मागता आहात त्या गाण्याचे मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, तेव्हा ते गाणं काही तुम्हाला वापरता येणार नाही. भयंकर संतापले, भयंकर. बरं ठीक आहे म्हणाले, एका खोलीत जाऊन बसले मी, रिहर्सल करत बसलो आणि 10 मिनिटं सुद्धा झाली नसतील आले असे उंबऱ्यावरती उभे राहिले. फडके, आता बाबूजी नाही फडके, हे गाणं घ्या म्हणाले. म्हटलं वाचा, जरा सावकास वाचा. गाणं उभं राहून तिथं त्यांनी अण्णाला हा प्रसंग माहीत आहे, हा अण्णा जिथं होता जोशी, तर वाचलं. म्हटलं कृपा करून आणखीन एकदा वाचा, पण आणखीन थोडं सावकास वाचा. त्यांनी पुन्हा वाचलं,
आणि असं गाणं फेकलं आणि जायल जाण्यासाठी वळ नाही. म्हणजे माळुकर थांबा, चाल ऐकून जा. तुम्हाला खोटं वाटेल आता, परंतु आता मी जे सांगतोय तसंच घडलेलं आहे. म्हणजे अणुभरसुद्धा याच्यामध्ये फरक नाही आहे. मी तो कागद हातामध्ये घेतला, जोगाना म्हटलं, जो मी चाल म्हणत जातो, करत नव्हे, मी चाल म्हणत जातो. आणि जे म्हणेन ते तुम्ही शॉर्ट हँड सारखं तुम्ही सरळ नोटेशन करत चला, पटपट पटपट पट घा. काही गॅप झाला तर आपण त्या आठवून भरू शकतो. आणि मी म्हणायला सुरुवात केली, जसं त्याने गद्य वाचलं तसं मी स्वरामध्ये ते गाणं वाचलं असं म्हणा तुम्ही. एक झाला असेल फक्त, मी एक एक ओळ दोनदा म्हटली असेल, तीनदा म्हटली असेल, एवढंच. पण त्याचा मी फक्त एक मोकळा एक अंतरा म्हणतो. ऐकशील कारे माझे अर्थहीन गीत, दूर दूर जाते धरुनी उरी तुझी प्रीत, उरी तुझी प्रीत. वाट तुझी बघता बघता पाय सुकून गेले. तसंच हे झालं की सुरामध्ये तुम्ही विचार केलात आणि तो तितका शीघ्रपणे तेवढी ताकद असेल तेवढी होऊ शकते. हे माडगुळकर आणखीन फडके यांचं द्वंद्व अनेक तऱ्हेचं इथे झालं ते आपण ऐकलं, मनोरंजक होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कलावंत हा कधी कधी वेगळ्या तऱ्हेचे व्यवहार पण चांगले करतो. तर इथे मला आता थोडंसं पुढं जावंसं वाटतंय की इतक्या मराठी चित्रपटांना जशी तुम्ही गीतं दिलीत, चाली दिलात, तसे हिंदी चित्रपटही तुमचे बरेच आहेत. माझं करिअरच सुरू झालं हिंदी चित्रपटापासून. तर त्यामध्ये तुमच्या संगीतामध्ये पुन्हा एक स्वतःचा ठसा म्हणून दिसतो. आणि तो कधी रागाचा आधार घेऊन तुम्ही काहीतरी जे संगीत करता त्यामध्ये कुठंतरी एक त्या संगीताला जास्त नागर स्वरूप असतं, भारदस्त असतं असं त्याच्यामध्ये दिसतं. त्याची अनेक गाणी आहेत आणि भूप यमन यासारखे आवडते राग आहेत तुमचे. जसं बालगंधर्वांना भिंपला आवडायचा, बागेश्री आवडायचा, तसं तुमचं आहे. तुम्हाला यमन खूप आवडतो आणि ह्या यमनाची एक अतिशय चांगली बंदिशच झालेली आहे ती आपण गीत ऐकूया. आणि हां, तुम्हाला हे सांगतो की ही चाल जेव्हा लावले तेव्हा त्याचे निर्माते सदाशिवराव कवी आणि मी आणि नरेंद्र शर्मा कवी या तिघांशिवाय कोणालाही ती आवडलेली नव्हती, कोणालाही नाही. आणि नंतर ती सर्वांना आवडली चित्रपट लागल्यानंतर. लावल गाती गीत गाती, लावल गाती गीत गाती, दीप घुमे प्रीत भाती. लावल गाती गीत गाती, दीप घुमे प्रीत भाती. लावल नैनों की कामना, प्राणों की भावना. नैनों की कामना, प्राणों की भावना. पूजा की ज्योति बनकर चरणों में मुस्कुराती. लौल गाती गीत गाती, कुमकुम प्रसाद है, कुमकुम
प्रसाद है, प्रभु धन्यवाद है, हर घर में हर सुहागन मंगल रहे मनाते, गीत गाते बाल गाते गीत गाते दीप में प्रीत बाते बाल गाते गीत गाते। फार वर्ष जरी ना त्यामुळे सगळं लक्षात नाही, तरी पण यातला मुद्दा बरोबर लक्षात येतो की तुम्हाला शास्त्रीय संगीताचं बाळकडू मिळालं आहे आणि त्यातला जो काही गाभा आहे तो तुम्हाला सारखा भावलेला आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही बोलताना मला एकदा असं म्हणाला होतात की शास्त्रीय संगीत ऐकताना त्याच्यामध्ये रसवत्ता आहे, लोकांना हलवायची ताकद त्यात आहे असा तुम्हाला प्रत्यय आला नाही। तुम्हाला प्रत्यय आला की ह्याच्यामध्ये ज्ञान आहे, विद्या आहे, मेहनत आहे आणि तसं म्हटलं तर प्रतिभासुद्धा आहे, पण तरीसुद्धा लोकांना लगेच हलवणं, त्यांच्या मनाला हृदयाला स्पर्श करणं ही ताकद शास्त्रीय संगीतामध्ये कमी आहे असं तुम्ही मला म्हणाला होतात आणि त्याला तुम्ही उदाहरणही दिली होती। त्याच्या उलट दुसरं एक उदाहरण होतं की जे आजच्या अतिशय मान्यवर प्रख्यात संगीतकारानं तुमच्या चालीविषयी काढलेला जो उद्गार होता त्यामुळं तुम्ही अस्वस्थ झाला होता, तो दुसरा जो भाग आहे तो तुम्ही थोडक्यात परंतु तुम्हीच तो सांगा। सांगतो, पण तो सांगताना मी हे सांगतो की त्या संगीतकाराबद्दल मला अत्यंत आदर आहे, तो अतिशय ऋषितुल्य माणूस आहे, तरी पण सांगतो। पु ल देशपांडे पुण्याला राहत होते आणि कुमार गंधर्व मला वाटतं पहिल्यांदाच पुण्याला आले होते आणि पुलंच्या घरीच उतरले होते। पुलंची बायको आणि मी, आमचा सगळ्यांचा अतिशय घरोबा, आम्ही एकेरीतले लोक आहोत सगळे। तर मी कुमार गंधर्व तिथे आलेत म्हटल्यानंतर मी त्यावेळेस राहत होतो मुंबईमध्ये, पुण्याला गेलो, पुलाकडे गेलो, कुमारांची ओळख झाली आणि संध्याकाळी मी दुपारपासून बसलो होतो, संध्याकाळी पुल कुठेतरी बाहेर गेला होता आणि पुलांच्या बायकोनी मला म्हटलं की सुधीर तुम्ही जरा कुमारनं तुमच्या चाली ऐकवा, म्हटलं ऐकवतो आनंदाने ऐकवतो, तर कुमार ऐकणार असतील तर मग काय आणखीन भाग्य कुठलं। आणि म्हणून मी माझ्या पुष्कळ चाली ऐकवल्या होत्या त्यावेळेला, माझ्या अनेक चित्रपटांच्या म्हणजे मी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांचे रौप्य महोत्सव झाले होते, सुवर्ण महोत्सवही झाले होते, अनेक चित्रपटांचं संगीत अतिशय लोकप्रिय झालं होतं आणि म्हणून मी मोठ्या आनंदाने त्यांना ऐकवलं, बऱ्याच चाली ऐकवल्या। त्यानंतर ते असं म्हणाले की सुधीर तुमची तुमच्या चाली चांगल्या पण चालीमध्ये आत्मा नाही आहे तुमच्या। अच्छा, तर मला काही कळे ना आत्मा नाही म्हणजे काय, म्हटलं मला मला काही कळत नाही, मला असं वाटतं की मी ज्या चाली करतो त्या प्रसंगानुकूल करतो, त्या प्रसंग डोळ्यासमोर ठेवून मी चाली करतो आणि प्रसंगासाठी चाली करतो। माझ्यापेक्षा जास्त सुमधूर गोड आकर्षक चाली करणारे पुष्कळ लोक असतील, पण प्रसंगानुकूल चाली करणारा मात्र मी अगदी थोडे लोक आहेत त्यापैकी मी एक असा असं मला वाटतं। तर आत्मा काय नाही म्हणजे काय आणि तो कसा असायला पाहिजे ते मला जर कृपा करून समजून सांगितलं तर फार बरं होईल। तर ते काही बोलले नाहीत। संध्याकाळी 5:30-6:30 गोष्ट होती, मी 8:30 वाजता त्यांची जेवणाची वेळ झाली, 9 वाजता ते जेवायला बसले, तोपर्यंत मी त्यांच्या मागं लागलो होतो की तुम्ही मला सांगा की आत्मा म्हणजे काय, मला समजावून सांगा, मला समजलं तर मला माझ्या सुधारणा करता येईल स्वतःमध्ये आणि मला माझं गाणं जास्त चांगलं करता येईल चाली चांगलं। पण ते काहीही उत्तर दिलं नाही, का दिलं नाही कोणाशी। मग त्यावर अनेक वर्ष गेली, त्यानंतरही मी त्यांच्या अनेक गाण्यांनी जात असे, आवर्जून गात जात असे, मला आवडत असते त्यांचं गाणं। परंतु नंतर असं घडलं की आता इंदोरला माझा कार्यक्रम होता गीत रामायणाचा आणि तिथल्या लोकांनी त्यांना अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं, ते आले होते मध्यंतरापर्यंत बसले होते, मला म्हणा अगोदर म्हणाले होते की मला पहाटे दुसऱ्या गावाला जायचं, मी मध्यंतरानंतर गेलो चालेल का, म्हटलं हरकत नाही। ते गाणं त्याने ऐकलं आणि नंतर इंदोरच्या माझ्या अनेक मित्रांनी मला सांगितलं की कुमार गंधर्व आपल्या शिष्यांना सांगतात की भावनेनं गाणं कसं असतं आणि कसं गायचं असतं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल शिकायचं असेल तर तुम्ही सुधीर फडक्यांचं गाणं ऐका। आणि इतकंच नव्हे तर एका गणपती उत्सवाच्या अगोदर एका वर्षी ते माझ्या घरी येऊन बसले मुंबईला आणि म्हणाले की सुधीर मी देवाचा गणेशोत्सव मी स्वतः करतो प्रत्येक वर्षी, यंदा मी तुम्हाला बोलवायला आलो माझ्या उत्सवामध्ये गाण्यासाठी। मी त्यांना म्हटलं कुमार मी
गणेशोत्सवामध्ये गाणं अनेक वर्षापासून सोडून दिलं आहे, मी गात नाही बरं का, ते म्हणलं तुम्ही इतर ठिकाणी गात असाल का नसाल, तुम्ही माझ्याकडे येऊन गायलंच पाहिजे. बरं, अहो म्हटलं मी खरंच, ते म्हणलं तुम्ही हो म्हणेपर्यंत मी जाणार नाही, मी सत्याग्रह करून इथे बसणार. आणि खरोखर त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं, मी गेलो देवासला, गाणं खरोखर आता कुमारांनी बोलावल्यानंतर प्रश्न होता काय गाणं झालं. आणि मध्यंतरामध्ये मला वाटतं असे येऊन त्याने कडकडून मिठी मारली मला, आणि मी समजलो की ठीक आहे आत्मा हा त्यांना समजला असेल, कदाचित त्यांनी बोलून दाखवला नसेल, परंतु मला असं वाटतं की माझ्या गाण्यात इतर काही असेल नसेल कुणाठो, परंतु जो आवश्यक गाण्यामध्ये असायला लागतो तो आत्मा माझ्या गाण्यामध्ये असतो आणि असायला पाहिजे असं अशी माझी धारणा आहे. हे सांगण्यामध्ये त्यांचा अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही आहे, तो विद्वान माणूस आहे, त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. तसं पाहिलं तर तुम्हा दोघांचंही क्षेत्र तेच आहे, आणि ते म्हणजे श्रोत्यांना सुरातून अर्थ आणि आशय पोचवणं, आणि ते तुम्ही दोघेही अतिशय समर्थपणे करता आहात. आता मला इथून एक दुसरा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की तुम्ही चाल येता, तुम्ही स्वतः गाता, आणि मग तुम्ही दुसऱ्यांना ते शिकवता, तेव्हा त्या चाली देत असताना जो घेणारा असतो त्याचंही एक सामर्थ्य असतं. आता आजच्या जे हां तर त्यांच्याविषयी म्हणजे आजच्या जे आता प्रसिद्ध सगळे गायक आहेत आणि गायिका आहेत त्यांच्या अनेकांची कारकिर्दही तुमच्या गाण्यातून सुरू झालेली आहे. तर आता उदाहरणार्थ आपण आशा भोसले यांचं उदाहरण घेतलं, तर आता ह्यांची गायकी स्वतःची, त्यांचा गळा आणि तुम्ही त्यांना शिकवलेल्या गोष्टी किंवा त्यांनी त्यातून फुलवलेल्या गोष्टी याचं तुम्ही कसं वर्णन करा? आशा भोसलेंची कारकिर्द माझ्यापासून सुरुवात झालेली नाही, परंतु आशा भोसले ह्या ज्या ओळखल्या जायला लागल्या पार्श्वगायिका म्हणून, त्या निश्चितपणे माझ्यामुळे ओळखल्या जायला लागल्या असं मी अगदी जाहीरपणे म्हणतो. अर्थात आशा भोसले ही आगळी गायिका आहे, लता मंगेशकर या आगळ्या गायिका आहेत. या दोन्ही गायिकांनी माझ्याकडे भरपूर गाणी गायलेली आहेत. लता मंगेशकरांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे आवश्यकच नाही. त्यांचं पहिलं गाणं जेव्हा मी त्यांना दिलं, पहिली ओवी होती नुसती, अगदी त्यावेळेला कोण लताही कोणी नव्हती बरं का, त्यावेळेला मी त्यांचं ऐकलं शिकवलेलं आणि म्हटलं मी जे अपेक्षित हो की मी जे गातो माझ्याकडून निघतं हुबेहूब गाणारा हा गाणं आहे. तसं आशा भोसलेंच्याबद्दल सुद्धा, की आशा भोसले हे जबरदस्त प्रयत्न करणारी बाई आहे, जबरदस्त बरं का. मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा शिकवायला लागलो तेव्हा एखादी जागा त्याच्या गळ्यातून नीट निघत नसे. मी दोन चार वेळा म्हटली की ठीक आहे सांगायचं का, ठीक आहे ओके पुढे जाऊया, तर त्या मला सांगत असतात प्रत्येक वेळेला की नाही मला माहीत आहे की तुम्ही जसं म्हणता तसं मला येत नाही आहे, त्या तुमच्याप्रमाणे जेव्हा येईल तेव्हा आपण पुढे जाऊ बरं का. आणि तसं त्या बाईंनी दोन दोन तीन तीन चार चार दिवस रिहर्सल करून चालत जसं हवं होतं तसं गाणं गळ्यामध्ये बसून गाणी रेकॉर्ड केलेली आहेत. मालती पांडे, माणिक दादरकर ह्या दोघी गायिका ह्या माझ्या गाण्यातूनच त्यांची करिअर सुरू झालेली आहे, मी शिकवलेल्या गाण्यातून म्हणजे सुगम संगीतामधून रेकॉर्डिंगमधून. लेकिन आणि आत्ताच्या जे गायक किंवा आत्ताच्या गायिका आहेत, आता अनेक गायक सगळे जे मन्नाडे, महम्मद रफी, जी एम दुराणी तुम्ही सांगितलं, हे सगळे गायक, किशोर कुमार, हे सगळे गायक माझ्याकडे गायलेले आहेत. आणि ते आणि आताचे जे नवीन गायक आहेत ते तितकेच हुशार आहेत, म्हणजे ज्या सगळ्यांना शिकवताना आनंद वाटावा असे सगळे आताचे सगळे गायक आहेत. इतर गायकांच्या विषयी मी आशा भोसलेंच्याविषयी एक फक्त गोष्ट सांगतो, जे मला कारण त्यांचा माझा जास्तीत जास्त सहवास या रेकॉर्डिंगमुळे आलेला आहे म्हणून, की मग मी त्यांच्याबद्दल नेहमी असं म्हणतो की एखादी मूर्तिकार एखादा मूर्ती घडवतो, मूर्ती घडवत असताना त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये जे घडावं अशी अपेक्षा असते आपल्या हातून जे घडवावं तशीच इच्छा त्या दगडाला जर झाली, कारण दगड स्वतः पारखून घेतलेला असतो मूर्ती करण्यासाठी, दगडाला जर अशी इच्छा झाली की त्या मूर्तिकाराच्या मनात जे आहे तसं आपण घडावं आणि तो मूर्तिकारही घडवू लागला आणि दगडही घडू लागला स्वतः, तर जे काय अद्भुत निर्माण होईल तसं आशा भोसलेंना गाणं शिकवताना जो प्रत्यंतर जे प्रत्यंतर येतं ते हे प्रत्यंतर येतं. ती बाई अतिशय प्रतिभावान, अत्यंत प्रयत्नवादी, अलौकिक अशी बाई आहे. इतरांना शिकवताना आलेले अनुभव हे त्या त्या माणसाच्या वकुबामुळे आणि गुणामुळे हे अतिशय आनंददायक होतात, ह्याचंच तुम्ही एक प्रत्यंतर आत्ता दिलेलं आहे. तुम्ही स्वतः गाताना मी जर तुम्हाला असं म्हटलं की कुठलं गीत हे चांगलं असतं, याची तुम्हाला आता इतक्या वर्षांच्या तुमच्या तपश्चर्येनंतर अशी काही गमकं मिळतील तुम्हाला, तर ती कुठली होती? कुठलं गीत चांगलं म्हणता येईल, कुठलं गीत चांगलं गाता येईल,
गीत चांगलं कसं गावं, अनेकांच्या मनात हे प्रश्न असतील. अर्थात हे प्रश्न आहेत हे खूप विस्ताराने सांगण्याचे पण आहेत, पण थोडक्यामध्ये ह्याचं काय उत्तर देता येईल? आपण उदाहरणं घेऊनच बोलू, कारण दरवेळेला तुमच्या बोलण्यामधून ती उदाहरणं आलेली आहेत, म्हणून त्याच्या आधारे पुढे जाऊ. उदाहरणार्थ आपण एकदा असं म्हटलं होतं की माणिकबाईंचा आवाज आणि एक गाणं, समजा सावळाचं रंग तुझा, हे आपण गीत म्हटलं. त्या गीताची प्रकृती आणि माणिकबाईंच्या आवाजाची प्रकृती याचा तुम्ही कसा कसा मेळ घातला? तुमच्या दृष्टीने हे गीत कुठल्या तऱ्हेनं तुम्ही चाल बांधली? नाही, मी अगोदर चाल बांधली. बरं, चाल बांधली म्हणजे माणिकचं रेकॉर्डिंग करायचं म्हणून मी चाल बांधली. अच्छा. आणि मला असं वाटतं की माणिकच्या गळ्यामध्ये बालगंधर्वांचा फार ठसा आहे. बरं, माझ्या गळ्यामध्ये आहे, आणि त्यामुळे ती चाल, त्या सगळ्या हरकती विरकती हा सगळा तर बालगंधर्वांच्या पद्धतीच्या आहेत, किंवा बालगंधर्व ज्या पद्धतीने हरकती घेत असत वर्गात तर त्या पद्धतीच्या आहेत. थोडासा उत्तर हिंदुस्थानी ढंगाचाही त्याच्यावरती प्रभाव आहे, आहे पंजाबी ढंगाचा प्रभाव आहे, परंतु माणिकबाईच्या गळ्याला अतिशय सूट होईल अशी ती चाल मी केली आणि ती बरोबर यशस्वी झाली. म्हणजे गीतामध्ये काही काही वेळेला त्या माणसाची स्वतःची गायकी जी असेल त्याचा विचार झाल्यानंतर ती चाल उठते, असं एक हे उत्तम उदाहरण झालं. सैगलचा आपण पूर्वी एकदा उल्लेख केलेला आहे आणि आता वेगळ्या संदर्भात पुन्हा एकदा करूया की सैगलचं खुद्द जे आवडलेलं गीत असेल ते एखाद्या माणसानं गाणं, हा तर भाग वेगळाच झाला, पण सैगलची एकूण जी प्रतिभा होती ती अंगामध्ये मुरून घेऊन सैगल हे गीत कसं गायला असता अशी कल्पना करून तुम्ही गीत रचलेलं आहे, आणखीन त्याच्यामध्ये भावना त्याची वेगळी दिसते, आणि हे पुन्हा गीत कसं असावं ह्याचंच हे एक उत्तर आहे. म्हणून आपण त्या गीताचं उदाहरण घेऊया आणि हा प्रश्नाचं आपण उत्तर म्हणून ते वापरूया की हा माझा मार्ग एकल आहे जे तुमचं गाणं आहे त्याच्याविषयी. तो चित्रपट माझाच स्वतःचा, संगीत माझंच. गीतकार होत्या शांता शेळके. वा. प्रसंग एक दारोडा, दारू पिऊन बेभान झालेला आहे, परंतु त्याच्या पूर्वस्मृती ज्या आहेत त्या तशाच आहेत. त्यांनी व्याकुळ, त्या स्मृतीही व्याकुळ झालेला आहे. दारू त्यासाठी ते विसरावं म्हणून दारू पितो आहे, पण खूप दारू पिऊनसुद्धा त्या स्मृती विसरल्या जात नाहीत, आठवणी जात नाहीत, असा प्रसंग आहे. राजाबा परांजपे त्याचे दिग्दर्शक आणि भूमिका सुद्धा, भूमिकाही त्यांचीच, त्यांच्याच तोंडी हे गाणं आहे चित्रपटामध्ये. मला असं वाटतं की प्रसंग, काव्य, चाल आणि गाणं स्वतः याचा अतिशय उत्तम संयोग ह्या गाण्यामध्ये झाला आहे. सुरुवात अशी केलेली आहे, किती समज आऊ तरी कळेना खुळ्या मनाला, जळते आहे काय मनी ते सांगू कुणाला. हे गाणं रचत, संगीत त्याचं तयार करत असताना आणि म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सैगल होते. आपल्याला
बाबूजींच्या प्रतिभेची झलकच बघायला मिळाली. ही प्रतिभा अजूनही वर्धित आहे, वाढती आहे. त्याला कारण त्यांच्या घरामध्ये सगळं गाणंच आहे. त्यांच्या पत्नी ह्या अतिशय गाजलेल्या पार्श्वगायिका, ललिता देऊळकर पहिल्या, ललिता फडके, त्यांचा मुलगा श्रीधर हाही सुंदर चाली करतो आणि स्वतः चांगलं गातो. त्यांच्या घरी असलेले पक्षी हे सुद्धा विशिष्ट तऱ्हेनं तालात आणि लईत ढोलतात आणि वागतात. इथपर्यंत संगीताने भारलेलं जे घर असेल तिथे दुसरं काही होईल असं वाटत नाही. चाली बांधल्या जाणार, चाली ऐकल्या जाणार, चाली आवडणार आणि चाली नावडणार, हे सगळं होणार. तर आपण बाबूजींना एवढंच म्हणू की 66व्या वर्षी तुम्ही नव्या उमेदीने चाली रचता आहात आणि तुमच्या मनात तरी अजून एक खंत आहे की आपल्याला शास्त्रीय संगीतकार म्हणून थोडंसं अधिक गायला मिळालं तर बरं. तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्हाला मेहनतीला अधिक वेळ मिळून शास्त्रीय संगीतही तुमच्याकडून ऐकू. परंतु सध्या ह्या कार्यक्रमाच्या शेवटचं म्हणून तुम्ही एक तुमची नवीन रचना जी असेल ती गात राहा. आणि ती गात राहताना कार्यक्रम संपला ह्याचा अर्थच असा की तुमच्या रचनाही चालू राहणार आहेत आणि आमचे कानसुद्धा ते ऐकायला आतुर राहणार आहेत. संपवण्यापूर्वी हा कार्यक्रम मी एक गोष्ट सांगतो की सदैव माझ्या मनामध्ये ही भावना आहे की जे जे कोणी संगीतकार आहेत ते जी ज्या संगीत रचना करतात तशी आपल्याला करतात. अनेकांच्या मी रचना ऐकताना असं वाटतं की आपल्याला का नाही येत करतात. प्रत्येकापासून काहीतरी शिकायला मिळतं, शिकावाशी इच्छा असते आणि शिकण्याची इच्छा असल्यामुळेच मी अजूनपर्यंत मला असं वाटतं की मी प्रयत्न करू शकतो, मी टिकू शकलो आहे. ही इच्छा फक्त परमेश्वराने तशीच कायम ठेवावी. हे आहे ड्युएट युगलगान. आता मी एकटाच म्हणणार आहे. जादू घडे सांज रंगाची, जादू घडे सांज रंगाची, पळे मिठी दोन्ही जगांची. हो जादू घडे सांज रंगाची, पळे मिठी दोन्ही जगांची. क्षितिज दूरचे जणू केशरी धुके, त्या तिथे धरेवरी नभ निळे झुके. प्रीती भेट मेघनगांची, प्रीती भेट मेघनगांची, पळे मिठी दोन्ही जगांची. हो जादू घडे सांज रंगाची. रेषांच्या वाटावर सहज भेटलो, रंगांच्या सावल्यात सहज गुंतलो. साक्ष मिळे अंतरंगाची, साक्ष मिळे अंतरंगाची, पळे मिठी दोन्ही जगांची. सांज ही मनात झुरे रंग पाजरे, सांज ही मनात झरे रंग पाजरे. सांज ही मनात झरे रंग पाजरे. चित्रकार ना दिस
से चित्र हो पूरे खून पटे कई कयुगांची खून पटे कई कयुगांची बड़े मीठे दोनी जगांची जादूगरी सांज रंगाची जादूगरी सांज रंगाची पड़े मीठी दोनी जगांची।